शुक्रवार 2 फेब्रुवारीला ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये जे काय झालं त्यानं अख्खा महाराष्ट्र हादरला. एक आमदार एक लोकप्रतिनिधीस बंदूक घेऊन बेछूटपणे गोळीबार करतो, तोही पोलीस स्टेशनमध्ये. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या या कृतीनंतर त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येणार का? त्यांच्यावर आता काय कारवाई होणार? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. एक एक करत 6 गोळ्या. शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाडांनी केलेला हा जीवघेणा हल्ला. जागेच्या वादातून झालेला सगळा प्रकार महेश गायकवाडांच्या जीवाशी आला होता, पण आता याच हल्ल्यामुळे आमदार गणपत गायकवाडांची राजकीय कारकीर्द मात्र टांगणीला लागली आहे. 6 गोळ्या लागलेले महेश गायकवाड रुग्णालयात उपचार घेत आहेत, पण गणपत गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांनी आपला गुन्हाही कबूल केलाय, त्यामुळे आता गणपत गायकवाडांचं काय होणार हा प्रश्न अनेकांना पडलाय. गणपत गायकवाडांवर कलम 307 हत्येचा प्रयत्न करणं, कलम 120 ब गुन्हेगारी कट रचणं यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यातच गणपत गायकवाडांविरोधात शिंदे गट आक्रमक झालाय, कारण ज्या महेश गायकवाडांवर गणपत गायकवाडांनी गोळ्या चालवल्या ते शिंदे गटाचे कार्यकर्ते. या संदर्भात शिंदे गटाच्या 7 नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट सुद्धा घेतल्याची चर्चा आहे. कल्याण पूर्व मतदारसंघातून गणपत गायकवाड गेले 3 टर्म आमदार आहेत. 2014 ते अपक्ष म्हणून निवडून आले. 2019 भाजपनं गणपत गायकवाडांना तिकीट दिलं आणि त्यांनी आमदारकीची हॅट्रिक केली. एक केबल व्यावसायिक ते आमदार गणपत गायकवाड असा त्यांचा प्रवास. पण काही काळापासून एका जागेवरून महेश गायकवाडांशी त्यांचा वाद होता. पोलिसांकडून सामंजस्यासाठी प्रयत्न झाले. उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये चर्चेसाठी दोघंही एकत्र आले, पण चर्चा फोल ठरली आणि वाद विकोपाला गेला. त्यातूनच गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडांवर थेट अटॅक केला. 6 गोळ्या लागलेले महेश गायकवाड रुग्णालयात उपचार घेत आहेत, पण गणपत गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यामुळंच आता गणपत गायकवाडांचं काय होणार हा प्रश्न पडला आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.